पाटील आमचं एक हे मथरपणाची काठी आहे, जरंगे पाटील आमचा श्वास आहे, जरंगे पाटील आमचा आत्मा आहे, जरंगे पाटील देव आहे. तयारी करत होता 5 वर्ष, एक नाही 2 मार्कांनी फेल होतो. पोलीस भरतीची तयारी करत होता आम्ही, एक प्रत्येक वेळेस न म्हणजे का नाही फिजिकल 25 मार्क म्हणजे 47 मार्क घेऊन सुद्धा का नाही 80 मार्क घेतले, सध्या 1-2 मार्कांनी आम्ही फेल होतो. इथं हा मुलांमुलींमध्ये पण भेदभाव होतात, म्हणजे ते जारंगी पाटील असं करतात, ते जारंगी पाटील तसं करतात, अशी म्हणजे टीका नाही केली पाहिजे मुलामुलींनी. कारण की आजपर्यंत म्हणजे जे पहिल्यापासून जे मुलं मुली सोबत आहेत त्यांनी म्हणजे अशी टीका नाही केली पाहिजे. जारंगी पाटलांनी दगड उभा केला तरी आम्ही त्याला मत देणार. मुलांची आज त्यांची लग्न, ते नोकरी असली तर झाले असते, नोकरी नाही म्हणून त्यांना कुणी बायका पण देणार. 15 वर्षापासून आम्ही त्यांना निवडून देतोय. प्रीतमताईला 2 वेळेस निवडून दिलेलं आहे, मुंडे साहेबाला आम्ही निवडून दिलेलं आहे. मग ते काय फक्त त्यांच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेले नाही तर आमच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेत, मग आम्ही त्यांच्यासोबत असं का जातीवाद करावा. आम्हाला मराठ्याला आरक्षण पाहिजे, OBC मधून पाहिजे, तर आम्ही आरक्षण घेतो, मान्य करतो, नाही तर आम्ही मान्य करत नाहीत. आम्ही किती झाले झटतो, आम्ही इकडं तिकडं सभाला जातो लेकर बाळा टाकून, तरी तुम्हाला आमची मर्यादा कशी आहे ना, कवर आम्ही असं फिरायचंय कवर राहायचंय. जारंगे पाटील आमचं एक हे मथरपणाची काठी आहे, जारंगे पाटील आमचा श्वास आहे, जारंगे पाटील आमचा आत्मा आहे, जारंगे पाटील आमचा प्रिय आहे, जारंगे पाटील देव आहे. गरिबासाठी लढवतोय, ते आपल्या संसारात पाणी वाटले ना आमच्यासाठी लढवतोय. ते राजकारणात नगा मानतात, ते अशा आशाचे नाही तर राजकारणात यायला. हा त्यांनीच ते आमच्या समाजासाठी लढवतात. आणि कुणाची आशा नाही आणि भूका नाही आणि त्यांना खुर्शीची आशा बी नाही, फक्त आरक्षण द्या आणि OBC मधून द्या. आता मला सांगा, मग व्हा ना झालं आम्ही मराव का उस तोडू तोडू होय. आमचे लेकर शिकू ना गल्ल्या हे करायला लागले ना झाडा लागले, हा त्यांना तो मजा वाटली. आता काय होतंय, द्या आमचं आम्हाला आरक्षण आणि OBC मधून द्या आणि दिलाच पाहिजे. सर आम्ही आज 5 वर्ष झालो तयारी करत होतो, 5 वर्षात एक नाही 2 मार्कांनी फेल होतो. पोलीस भरतीची तयारी करत होतो आम्ही, एक प्रत्येक वेळेस न म्हणजे का नाही फिजिकल 25 मार्क म्हणजे 47 मार्क घेऊन सुद्धा का नाही 80 मार्क घेतले, सध्या 1-2 मार्कांनी आम्ही फेल होतो. इथं दुःख आम्हाला खूप होत आहे काय, कारण की आम्ही इतकं खूप वाईट वाटतं की आम्हाला कधी कधी जीव प्राण देण्यास असं आम्हाला हक्क पाहिजे. आमचा हक्क आहे तो कोण देणार नाही, आम्ही हा छिनून घेणार, आमचा हक्क आहे तो यश भेटेल असं वाटतंय. कारण ते आपल्यासाठी इतकं आपल्या इतक्यासाठी प्रयत्न करतात, आपण त्यांची साथ दिली पाहिजे. आपण जर त्यांची साथ दिली तर यश नक्कीच भेटेल. OBCचा कन्याला होण्याचा हक्क काहीच अधिकार नाही, कारण सर्वांना सेमच अधिकार दिला पाहिजे. माझं नाव उगले पल्लवी. कुठून आलात आपण? हाजीपूर. हाजीपूर. जरंगे पाटील एवढं दिवस झालं आरक्षणासाठी झटत आहे, त्यांनी त्यांचं घरदार सोडलं, समाजासाठी त्यांनी घरदार सोडून जनकल्याणासाठी ते म्हणजे रात्रंदिवस हे गाव कर ते गाव कर म्हणजे ह्या प्रवासावर आहेत. आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं मागतो, आम्ही त्यांच्यातून म्हणजे OBCतून मागतो, पण आरक्षण आता फक्त आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं मागतो. आमचा पण हक्क आहे आरक्षणावर. हा मुलांमुलींमध्ये पण भेदभाव होतात, म्हणजे ते जारंगी पाटील असं करतात, ते जारंगी पाटील तसं करतात, अशी म्हणजे टीका नाही केली पाहिजे मुलामुलींनी. कारण की आजपर्यंत म्हणजे जे पहिल्यापासून जे मुलामुली सोबत आहेत त्यांनी म्हणजे अशी टीका नाही केली पाहिजे की जारंगी पाटील असं करतात. जारंगी पाटील फक्त आरक्षणासाठी करतात, पण ते सगळ्यांना समान मानतात. त्या मागं खंबीर उभा आहे मराठे सर, आम्ही जारंगी पाटलाच मागं उभा आहेत, आम्ही कुणाच्या मागं उभाच नाही. तर जारंगी पाटलांनी दगड उभा केला तरी आम्ही त्याला मत देणार. हा भेटणारच आहे, आमचंच आहे ते, आमचंच आहे ते. हा 6-7 वर्ष 6-7 महिने झालं ते जेवत नाही तर काही नाही तर कसे कसे पडतात. हा 12 महिने झालं मुलांची आज त्यांची लग्न, ते नोकरी असली तर झाले असते, नोकरी नाही म्हणून त्यांना कुणी बायका पण देणार नाही. 15 वर्षापासून आम्ही त्यांना निवडून देतोय. प्रीतमताईला 2 वेळेस निवडून दिलेलं आहे, मुंडे साहेबाला आम्ही निवडून दिलेलं आहे. मग ते काय फक्त त्यांच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेले नाही तर आमच्या समाजाच्या जीवावर निवडून आलेत, मग आम्ही त्यांच्यासोबत असं का जातीवाद करावा. कारण आमच्या लोकांकडे त्यांचं लक्ष नाही आहे, आणि उलट आमच्यावर त्या आता असे आरोप लावित असतील तर हे साफ चुकीचे आरोप आहेत त्यांचे. आता जरांगे पाटलामध्ये काय आहे तर मराठा समाजासाठी त्या माणसाने जीव द्यायची तयारी त्यांची. मराठा समाजाचा जीव आहे तो, मराठा समाज त्यांचा जीव आहे आणि ते आमचा जीव आहे. त्याच्यामुळं
जरांगे पाटील जे म्हणतील तेच होणार इथून पुढे सुद्धा। मराठा समाजाचा जीव आहे तो, आणि सरकारला अशी विनंती आहे की आमचा जीव जरांगे साहेब आहेत तर जरांगे साहेबाचं म्हणणं ऐकावं आणि मराठा समाजाला OBC मधून आरक्षण द्यावं। उलट जो आमचा मराठा समाज होता जो राजकारण्याच्या हाताखाली गुलामगिरी करत होता तो बिलकुल सगळा त्या राजकारण्याकडून आज जरांगे पाटलाच्या सोबत आहे। आणि जितका पूर्ण मराठा समाज पहिले मराठा समाजाच्या नेत्यांच्या सोबत जात होता तो आता बिलकुल नेत्यांसोबत जात नाही आहे। आणि या तुम्ही बघत असताना आज किती लोक आहेत, परंतु ह्याच्यामध्ये फक्त एकाच माणसामुळे इतके लोक जमा झालेले आहेत। त्याच्यामुळं राजकारणी लोकांच्या मागं मराठा समाज इथून पुढं जाणार नाही। याच्या आधी गेला असेल तर ती चूक झाली असेल, पण इथून पुढं जाणार नाही अशी जरांगे पाटल्यासोबत आम्ही शपथ घेतलेली की इथून पुढं जे ते जे सांगतील तेच राजकारणामध्ये सुद्धा तेच होईल। 11 तारखेच्या ज्या रॅलीचं नियोजन आहे त्याचं नियोजन आम्ही मागच्या 15 दिवसापासून नियोजन करत आहोत, आणि आमची एक 20 जणांची टीम आहे। त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी वर्गणी करून हा जो खर्च केलेला आहे रमेश भाऊ शिंदे मित्रमंडळाच्या वतीने, आणि बीड शहरामध्ये असे जवळपास 100 ते 150 ठिकाणी असे स्टॉल लागलेले आहेत। प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढे होईल तेवढे स्टॉल या ठिकाणी लावलेत आहे, आणि जे बाहेरच्या जिल्ह्यातून शहरातून खेड्यातून जे लोक समाज आलेला आहे त्या समाजाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे। पूर्ण चहाची पाण्याची खिचडी, म्हणजे असे उपाशी कोणीही गेलं नाही पाहिजे शहरामधून। जरांगे पाटलाने आम्हाला एवढं सांगितलं आहे की ज्यावेळेस समजा शहरामध्ये इतका समाज येईल त्यावेळेस समाज कोणी उपाशी नाही गेला पाहिजे, पण तेच त्यांचा आदर्श ठेवून आम्ही या ठिकाणी ह्या जो तितक्या मोठ्या संख्येने समाज आला आहे या समाजाची व्यवस्था आम्ही सर्व मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे। आता सध्या आपण बीडमध्ये आहोत, खाली जर बघायला गेलं आपण गावामध्ये तर वाद नाही आहे, OBC आणि मराठा बिलकुल वाद नाही आहे, परंतु राजकीय जर लोकांची हीच जर तुम्ही मुलाखत राजकीय नेत्याची घ्यायला असाल तर ते नक्कीच म्हणतील की OBC लोक वेगळे आहेत मराठा समाज वेगळा आहे, असं त्यांच्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत। परंतु आमचा जो मराठा समाज आहे असा कुठल्याही खेड्यामध्ये कोणी आम्ही कोणाला असं म्हणलो नाही की हा OBCचा आहे, हा मराठा आहे, हा ब्राह्मण आहे, हा असं इतर समाजाचा आहे, असं कधीही कोणाला मानलेलं नाही समाज। आत्तापर्यंत मराठा समाजाने इतर सर्व समाजाच्या जातीला सोबत घेऊन राजकारण केलं असेल किंवा वाटचाल केलेली असेल सगळे भविष्यामध्ये, आणि पुढची वाटचाल इतर समाजाला सोबत घेऊनच वाटचाल होणार आहे। याच्यामध्ये असं की आम्हाला आरक्षण आता सध्या नाही मिळालेलं, पण भविष्यात जरी मिळालं तरी आम्ही OBC समाजाला सोबत घेऊनच चालणार आहोत। मराठा।